सर आपण हे आदेश काढलेले काय नक्की यामध्ये म्हटलं? महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 40 अंतर्गत हे जे आदेश आहेत ते काढण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये जर पोलीस आयुक्तांना असं वाटत असेल की पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, धार्मिक भावना दुखवण्याचे प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे, तर अशा परिस्थितीमध्ये ते जे कोणी पक्षकार आहेत याच्यामध्ये किंवा सामान्य जनते आहेत किंवा इतर घटक आहेत त्यांच्यासाठी आदेश पारित करण्याचे अधिकार जे आहेत ते पोलीस आयुक्तांना आहेत, आणि हे अधिकारचे वापर करून ते जे आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे जे विनंती अर्ज होतात तो त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे जे मरकजचे जे संस्था आहेत त्यांचे अर्ज माननीय सर्वोच्च न्यायालयाचे 18 जुलै 2005 जे आदेश आहेत तो तसेच महाराष्ट्र शासनचे वेगवेगळे शासन निर्णय आहेत त्याचा विचार करून आणि नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची विशेष शाखाचे गोपनीय अहवाल हे सर्व लक्षात घेता असा आदेश पारित करण्यात आलेला आहे पोलीस आयुक्तांकडून की जे मस्जिद आहे त्याचे 100 मीटरचे आत आणि त्यांच्या अजानची वेळ 5 आहे, सकाळी 5 वाजता, दुपारी 1:15 वाजता, सायंकाळी 1:15 आणि 6:30 वाजता आणि रात्री 8:30 वाजता असा 5 वेळी अजानाची वेळी 15 मिनिट आधी आणि 15 मिनिट नंतर 100 मीटरचे आत मस्जिदीचे ते कुठलाही भजन किंवा हनुमान चालीसा किंवा इतर वाद्य वाजवून किंवा दुसरे काहीतरी करून ते त्याच्यावर मनाई आहे, आणि त्याचबरोबर 3 मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळ ते मंदिर मस्जिद गुरुद्वारा गिरजाघर किंवा इतर धार्मिक स्थळ जे आहेत त्यांना जर भोंगे लावायचे असेल तर त्यांनी त्याची परवानगी घ्यावी आणि अन्यथा 3 मे नंतर पोलीस आयुक्तांची लेखी परवानगी शिवाय भोंगे आढळल्यास तर ते जप्त करण्यात येईल आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल। ऑलरेडी भोंगे आहेत अनेक ठिकाणी, त्या आपण का काढत नाही, आमच्यावर बंदी का? त्याच्यामध्ये जे आहेत ते सध्या जे भोंगे लावणे आणि काढणे बाबत आहेत त्याच्यामध्ये 3 मे पर्यंतची मुभा देण्यात आलेली आहे, कारण की सध्या नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये कुठलाही धार्मिक स्थळने भोंगे लावण्याची परवानगी घेतलेली नाही आहे, तर या आदेशाद्वारे हे सक्ती करण्यात आलेली आहे, कारण की हा जेव्हा एक विषय येतो फक्त तो विषय पुरता आपण आदेश देत नाही, ते इतर गोष्टीचे पण त्याच्यामध्ये समावेश असतो, आणि तसेच जे काही भोंगे असतील त्याचे नॉईज लेवल पण आता मॉनिटर केले जाणार आहेत आणि या अनुषंगाने जे आहेत ते डेसिबल लेवल जे आहेत ते ठरवून दिले जाणार आहे, आणि याच्यामध्ये जे या शहराची जे प्लॅनिंग अथॉरिटी आहे महानगरपालिका क्षेत्रासाठी महानगरपालिका आयुक्त, ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी आणि MIDC क्षेत्रासाठी MIDC जे प्रादेशिक अधिकारी आहेत त्यांना त्याच्यामध्ये निर्देश देण्यात आलेला आहे की त्यांनी कुठला धार्मिक स्थळ कुठला झोनमध्ये येतो, कारण की झोन जे आहेत ते 4 आहेत, औद्योगिक झोन, कमर्शियल झोन, रेसिडेन्शियल झोन आणि सायलेंट झोन, आणि दिवसपाळी आणि रात्रीपाळी हे सर्वांमध्ये नॉईज लेवलचे निकष ठरवून दिलेले आहे, आणि त्याचबरोबर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा त्याच्यामध्ये निकष आहेत, हे सर्वांचे विचार करता प्रत्येक धार्मिक स्थळाला एक परमिसिबल साऊंड लेवल देण्यात येईल आणि त्या संदर्भात जे आहेत ते रितसर कारवाई करण्यात येईल, याच्यामध्ये 15 दिवस लागण्याची शक्यता आहे, म्हणून याच्यामध्ये 3 मे पर्यंतची मुभा देण्यात आलेली आहे, 3 मे नंतर जे काही कायदेशीर गैरकायदेशीर भोंगे आहेत ते जप्त करून गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल, आणि तात्पुरता म्हणजे याच्यावरून या विषयावरून सामाजिक धार्मिक तेढ निर्माण होऊन कुठलाही कायदा व सुव्यवस्थाचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये त्याच्यासाठी हा मनाई आदेश जारी करण्यात आलेला आहे, आणि मात्र हनुमान चालीसा किंवा इतर गोष्टीवर पठन पाठांवर बंदी आणण्यात आलेली नाही आहे, कारण की 100 मीटरचे बाहेर आणि अजानचे वेळ सोडून जर ते मंदिरात किंवा त्यांच्या घरात किंवा इतर ठिकाणी परवानगी घेऊन जर हनुमान चालीसा लावत असेल तर त्याच्याबद्दल प्रशासनाला काहीही आपत्ती नाही।